विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अच्युत गोडबोले लिखित मनात या मानसशास्त्राची उत्कंठा वर्धक रम्यसफर या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक 123 ते 127 वाचनस्वर विजय पाटोळे. सदर पुस्तक मनोविकास प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि यातील प्रकरणाचं नाव आहे फ्रॉइड स्वप्नांचे अर्थ आणि लैंगिकता. फ्रॉइड फ्री असोसिएशनची पद्धती वापरत असताना काही वेळा रुग्ण मुक्तपणे बोलता बोलता त्यांच्या स्वप्नांविषयी बोलायला लागत. यामुळे फ्री असोसिएशनच्या प्रक्रियेला स्वप्नांपासूनच सुरुवात करावी असं फ्रॉइडला वाटायला लागलं आणि त्यांच्याविषयी बोलायला फ्रॉइड त्या रुग्णांना प्रोत्साहित करायला लागला. मग रुग्ण आदल्या दिवशी पडलेलं स्वप्न शक्य तितकं आठवून त्याविषयी भरभरून सांगायला लागे. फ्रॉइड त्यातली तपशील आणि बारकावे लक्षपूर्वक ऐके आणि त्यातल्या वस्तू आणि घटनांचा अर्थ लावून त्यांचा त्याच्या सध्याच्या मनस्थितीशी आणि मनोविकारांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करे. फ्रॉइडने उचललेलं हे पाऊल मनोविश्लेषणाच्या इतिहासात खूपच महत्त्वाचं ठरलं. स्वप्नांचा अर्थ लावण्याच्या कामात त्याच्या स्वतःच्या आयुष्यातील एक घटना देखील महत्त्वाची ठरली. October 1896 फ्रॉइडच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याची त्याच्या वडिलांशी फारशी जवळीक नसूनही या घटनेला त्याला अपेक्षेपेक्षा जास्त धक्का बसला आणि त्याला वडिलांच्या अनेक गोष्टी भराभर आठवायला लागल्या. त्याला पडणाऱ्या स्वप्नांमध्ये फरक पडायला लागला. पण आश्चर्य म्हणजे या स्वप्नांमध्ये त्याला वडिलांविषयी वाटणारा तिरस्कार दिसून आला आणि याचा त्याला प्रचंड अचंब वाटायला लागला. याचा अर्थ त्याला वडिलांचा सुप्तपणे राग येत होता पण त्यानं तो इतके दिवस दडपून टाकला होता हे त्याच्या लक्षात आले. यामुळेच आपल्या अनकॉन्शियसचा उलगडा आपल्या स्वप्नांमुळे होऊ शकेल असे त्याला वाटायला लागले. मग फ्री असोसिएशनमध्ये स्वप्नांचे अर्थ लावायच्या त्याच्या प्रयत्नांना आणखीनच दुजोरा मिळाला. आपल्या सुप्त इच्छा आणि वासना आपल्या स्वप्नातून व्यक्त होत असतात असं फ्रॉइडला वाटे. यातल्या काही इच्छा या त्या दिवशीच्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा असतील तर काही इच्छा अगदी लहानपणीच्या दडपल्या गेलेल्या आणि पूर्ण न होऊ शकलेल्या असतील. पण या सगळ्यांचे मिश्रण होऊन ते स्वप्नात वेगळ्याच स्वरूपात बाहेर येतं असं त्याला वाटे. यात गोची होती की सगळ्यांना सगळी स्वप्न पूर्णपणे योग्य क्रमानं आठवतातच असं नाही. त्यातला काहीच भाग वेड्यावाकड्या तऱ्हेने आठवू शकतो. या मूळ पडलेल्या स्वप्नांपैकी फक्त आपल्याला आठवलेल्या भागालाच फ्रॉइड मॅनिफेस्ट ड्रीम म्हणजेच व्यक्त होणारं स्वप्न असं म्हणे. यावरून खरं पडलेल्या मूळ पूर्ण स्वप्नांची कल्पना करावी लागली. या पूर्ण मूळच्या स्वप्नाला फ्रॉइड लेटंट ड्रीम म्हणे. या स्वप्नांचा अर्थ लावून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याची मनोवस्था आणि त्या व्यक्तीला होणारे मनोविकार यांच्यापर्यंत पोहोचता येईल असा फ्रॉइडचा विश्वास होता. मग हे पडताळून बघण्यासाठी त्यानं स्वतःवर प्रयोग करायला सुरुवात केली. पूर्वीच्या बऱ्याच लोकांना स्वप्न ही निरर्थक वाटत अशी मंडळी त्या स्वप्नांचा उगम मानसिक प्रक्रियांऐवजी शारीरिक प्रक्रियात किंवा कुठल्या तरी शारीरिक कोलाहलामध्ये म्हणजेच डिस्टर्बन्सेसमध्ये शोधत. पण फ्रॉइडनं याविषयी वेगळे आणि क्रांतिकारक विचार मांडले. आपल्या आयुष्यात अनेक कटू दुःखद किंवा भीतीदायक असे प्रसंग किंवा भावना येतात आणि त्या आपण विसरण्याचा प्रयत्न करतो, दडपून टाकतो आणि त्यांना आपण स्मृतीच्या किंवा जाणीवेच्या पातळीवर येऊ देत नाही. मग त्या अनकॉन्शियसमध्ये जाऊन बसतात आणि स्वप्नातूनच त्या आपल्या जाणीवेचं संरक्षण कवच मोडून बाहेर येतात असं फ्रॉइड म्हणायचा. शार्को आणि ब्रुअरप्रमाणेच न्युरोसिस हा रुग्णाला पूर्वी कधीतरी बसलेल्या भावनिक धक्क्यांमुळे निर्माण होतं असं फ्रॉइडला वाटे. यामुळे तो त्या रुग्णांच्या स्मृतीमध्ये आणखीनच खोलवर खाणायला लागला आणि या स्मृतींमध्ये आपल्याला कुठला धक्कादायक प्रसंग किंवा अनुभव त्यात सापडतोय का याचा शोध घ्यायला लागला. यावेळी अनेक मुलींनी आणि बायकांनी फ्रॉइडला खूपच धक्कादायक गोष्टी सांगितल्या. कित्येकाच्या वडिलांनी काकांनी किंवा मोठ्या भाऊंनी त्यांना लहानपणी लैंगिक स्पर्श केले होते तर काही मुलींचे वडील याबाबतीत जास्तच आक्रमकही झाले होते.
आणि क्वचित काहींनी त्यांच्यावर बलात्कारही करण्याचे प्रयत्न केले होते असं त्यांना इतक्या वेळा ऐकलं की त्याचा यावर विश्वासच बसेना। मग फ्रॉइडने कित्येक रुग्णांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली आणि त्या रुग्णांच्या हयात असलेल्या वडील काका वगैरेंच्या गाठीभेटी घेऊन या सगळ्या प्रकारची पार्श्वभूमी समजून घेण्याचा प्रयत्न केला। यानंतर रुग्णांनी सांगितलेल्या गोष्टींपैकी काही जरी खरे असले तरी बहुतांशी इतर सर्व गोष्टी काल्पनिक होत्या ह्या फ्रॉइडच्या लक्षात आलं। पण हे रुग्ण अशा कपोल कल्पित गोष्टी का सांगत होते? त्यांना या फँटिक्समध्ये काय बरं वाटत असावं? यावर फ्रॉइडने विचार करायला सुरुवात केली। पण या कल्पित गोष्टी फालतू आहेत, महत्त्वाच्या नाहीत असं समजून त्यांना त्या सोडून दिल्या नाहीत। उलट त्याने अभ्यास करून या रुग्णांच्या मनातल्या लहानपणच्या खरं तर सुप्त इच्छा असाव्यात आणि त्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे आता त्या स्वप्नांद्वारे उफाळून येत असल्या पाहिजेत असं त्याला वाटायला लागलं। यातूनच त्याची लहानपणीची लैंगिकतेविषयीची इन्फंटाईल सेक्शुअलिटीज मतं आणि त्याच्या थेरीज पक्क्या होत गेल्या। या रुग्णांना आणखीन बोलकं केलं आणि इतरही भावना आणि इच्छा यांना वाचा फोडली तर त्यांना न्युरोसिसमधून बाहेर आणता येईल असंही फ्रॉइडला वाटायला लागलं। त्या काळचा व्हिएन्नामधल्या उच्चभ्रू समाज अजून लैंगिकतेची चर्चा करत नसे। क्वचित झाली तरच ती चर्चा फक्त मोठ्या माणसाविषयीच म्हणजेच अडल्ट्सविषयी असायची। लहान मुलांना आणि तेही जन्मापासून काही लैंगिक भावना असतील हे कोणाला शिवलंही नव्हतं। लहान मुलं कशी निष्पाप निरागस असतात असं सगळ्यांना वाटे। पण फ्रॉइडच्या लक्षात काहीतरी वेगळंच येत होतं। आपल्या लहानपणीही आपल्याला लैंगिक भावना होत्या असं फ्रॉइडकडे येणाऱ्या अनेकांच्या बोलण्यातून बरेचदा येईल। मनोविकारांचा लैंगिकतेशी असलेला संबंध विचारात घ्यायला हवा यावर फ्रॉइडनं त्याचं ठाम मत होतं। त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांना तो त्यांच्या लैंगिक जीवनावरचे प्रश्न विचारी। अनेक रुग्ण त्याचे हे प्रश्न टाळण्यासाठी त्याच्याकडे पुन्हा फिरकत नसत। फ्रॉइडचं यामुळे आर्थिक नुकसानही होईल पण फ्रॉइडनं याबाबतीत तडजोड केली नाही। त्याचा आपल्या विचारांवर पूर्ण विश्वास होता। विकृत वर्तनाचा अभ्यास आणि त्यावरचं संशोधन याचा ध्यास त्यानं घेतला होता। आपल्या लहानपणी लैंगिकतेविषयीच्या थिअरीच्या फ्रॉइडला खूपच आश्चर्य वाटलं। त्याने याविषयी प्रबंधही लिहिला आणि तो सोसायटी फॉर सायकेट्री अँड न्युरॉलॉजीच्या एका सभेत वाचूनही दाखवला। या भाषणानंतर अनेक आठवडे वैद्यकीय वर्तुळातल्या बहुतेक सर्वांनी फ्रॉइडला टाळायला सुरुवात केली। त्याच्याकडे कोणीच येईन असं झालं आणि त्याच्याशी सगळ्यांनी बोलणंही बंद केलं। इतरांनी त्याच्याकडे पेशंट्स पाठवणं बंद केलं। त्याची प्रॅक्टिस खूपच खालावली। एवढं असूनही फ्रॉइड आपल्या मतावर ठाम होता पण शेवटी त्याला स्वतःलाही त्या थिअरीविषयी शंका वाटायला लागल्या। खरं तर हे सगळं घडण्यापूर्वी फ्रॉइडची प्रॅक्टिस चांगली चालत होती। दरवर्षी आपल्या कुटुंबाला घेऊन तो इटलीतल्या रोममध्ये सुट्टीसाठी जाऊ शकत असे पण आता त्याच्या प्रॅक्टिसवरही त्याच्या मतांमुळे परिणाम व्हायला लागला होता। बरोबरची त्याची अनेक वर्षाची मैत्रीही आता संपत आली होती। त्यांच्यात बराच दुरावा निर्माण होत चालला होता। ब्रोडने फ्रॉइडला खूपच मदत केली होती पण फ्रॉइडच्या अलीकडच्या लैंगिकतेविषयीच्या कल्पना मात्र ब्रोअर कधीच मान्य करणं शक्य नव्हतं। या सगळ्यांमुळे फ्रॉइडलाही स्वतःच न्युरोसिसची लक्षणं दाखवायला लागला। त्याला पैशाची अडचणही पुन्हा भासायला लागली आणि त्यापेक्षा त्याविषयीची चिंता त्याला ग्रासून टाकायला लागली। त्याला खूपच एकाकी आणि दुर्लक्षित वाटायला लागलं। मृत्यूचे विचार सतत त्याच्या मनात घोळायला लागले। त्याला प्रवासाचीही इतकी भीती वाटायला लागली की त्यानं रोमला जाणंही बंद केलं। 1897 साली फ्रॉइडनं स्वतःच्या या विकाराचं निदान करण्यासाठी पुन्हा स्वतःचं मनोविश्लेषण करायला सुरुवात केली। अनेक वर्ष दररोज फ्रॉइडने स्वतःची सगळी स्वप्न विचार भावना बोलताना होणाऱ्या लहान लहान चुका स्लिप्स ऑफ टंग विसरलेल्या लहान लहान गोष्टी यांच्यावर प्रचंड विचार करून त्यांचं विश्लेषण करून स्वतःला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला। याच काळात आपण लहानपणी आपल्या वडिलांचा द्वेष करत होतो आणि आपल्याला स्वतःच्या आईबद्दल लैंगिक भावना असायच्या असा निष्कर्ष त्यानं काढून सगळ्या जगाला सनसनाटी हादरास दिला। इतर कोणाचं मनोविश्लेषण करण्यापेक्षा हे स्वतःचं मनोविश्लेषण करणं सगळ्यात कठीण गेलं असं फ्रॉइडनं नंतर म्हणून ठेवलं।
स्वतःचंच मनविश्लेषण करणं हे आपल्याला खूपच परस्पर विरोधी वाटेल. कुणी जर स्वतःचंच मनविश्लेषण करायला लागला तर त्याचं ट्रान्सपरन्स कसं होणार. पण फ्रॉइडच्या काळी स्वतः फ्रॉइड सोडून दुसरा मनोविश्लेषक होता तरी कुठे. मग फ्रॉइडनं विल्यम फिलिप्स या आपल्या मित्राला आपलं म्हणजे फ्रॉइडचं मनोविश्लेषण करायला सांगितलं. खरं तर फिलिप्स हा कान नाक आणि घसा यांचा तज्ज्ञ डॉक्टर होता. पण त्याला मानसशास्त्रात रस होता आणि मानसशास्त्राविषयी त्यानं स्वतःविषयी खूप विचित्र आणि विनोदी अशा थेअरीज मांडल्या होत्या. यानंतर फ्रॉइड आणि फिलिप्स यांच्यात बराच पत्रव्यवहार आणि बरेच संवाद झाले. दोघांनी आपापल्या थेअरीजबद्दल मग लिहिलं आणि खूप चर्चाही केली. ते सतत एकमेकांना पत्र लिहित आणि त्यांच्या खास भेटी होत असत. या भेटींना ते दोघंही पत्रातून काँग्रेस असं म्हणत. मी आपल्या काँग्रेसची तहान भूक विसरून वाट पाहतोय. मी खूप नैराश्यात जगतोय. तू केव्हा मला काँग्रेसमध्ये भेटतो आहेस आणि माझ्यात पुन्हा प्राण फुंकतो आहेस असं मला झालंय. असं फ्रॉइडनं फिलिप्सलाही लिहि. फ्रॉइडला स्वतःच्या आयुष्यातल्या खूप पूर्वीच्या स्मृती आठवणं तसं अवघडच होतं. फ्रॉइडला त्याच्या धाकट्या भावाविषयी वाटणारी असूया आणि तो भाऊ लहानपणीच मरण पावल्यानंतर वाटणारी अपराधीपणाची भावना, वडिलांबरोबर एकाच वेळी असणारे प्रेमाचे आणि द्वेषाचे संबंध, 2.5 वर्षाचा असताना आपल्या आईला नग्नावस्थेत बघून उत्तेजित होणं, या सगळ्या गोष्टींविषयी फ्रॉइडनं लिहून ठेवलंय. या आत्मविश्लेषणाचा फ्रॉइडला त्याच्या थेरीज मांडण्यासाठी खूपच फायदा झाला. लहान मुलांनाही खूप मोठ्या प्रमाणावर लैंगिक इच्छा आणि वासना असतात हा एक त्याचा निष्कर्ष त्याच्या मनातच आणखीनच पक्का झाला. तसंच लहान मुलांना त्यांच्या आईविषयी आणि लहान मुलींना त्यांच्या वडिलांविषयी लैंगिक आकर्षण वाटणं योग्य नाहीये हे त्या मुलांना त्याच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरून, हावभावावरून, बोलण्यावरून समजतं. मग ती मुलं या आपल्या लैंगिक इच्छा आणि भावना दडपून ठेवतात आणि म्हणून त्या अनकॉन्शियसमध्ये जातात. यानंतर आपल्याला अशा कधी काळी भावना होत्या हेच ती मुलं साफ विसरतात. पण नंतर स्वप्नांद्वारे या भावना वेगळ्या रूपात वेगळीच प्रतीकं घेऊन बाहेर येतात आणि उभी ठाकतात असं फ्रॉइडला वाटे. त्यातूनच त्याचे दी इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स या पुस्तकांचे विचार पक्के होत गेले. स्वप्नांविषयी खोलवर विचार करून त्यात 1900 साली फ्रॉइडनं दी इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं. त्याला हे पुस्तक त्याच्या लिखाणातलं सर्वोत्तम आणि सर्वात महत्वाचं वाटे. फ्रॉइडच्या या पुस्तकातला काही भाग आत्मचरित्रात्मक होता. त्यानं त्यात त्यावेळच्या व्हिएन्नामधल्या सामाजिक वातावरणाचंही वर्णन केलं होतं. त्याचबरोबर या पुस्तकात त्यानं आपल्या स्वतःच्या स्वप्नांचंही विश्लेषण केलं होतं. स्वप्नांमध्ये रस असणारा फ्रॉइड हा काही पहिलाच मानसशास्त्रज्ञ नव्हता. फ्रॉइडनं त्याच्याच दी इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स या पुस्तकात पूर्वीच्या स्वप्नात रस असणाऱ्या अशा मानसशास्त्रज्ञांच्या आणि संशोधकांच्या 115 चर्चांचे संदर्भही दिले होते. त्यानं 1000च्या वर स्वप्नांचे अर्थ लावले आणि त्यांच्याविषयी आपल्या पुस्तकात लिहिलं. जेव्हा फ्रॉइडचं पुस्तक बाहेर आलं तेव्हा त्याला सुरुवातीला जेमतेमच प्रतिसाद मिळाला. त्या पुस्तकाच्या छापलेल्या 600 प्रतींपैकी पहिल्या वर्षात फक्त 228 तर 6 वर्षात 351 प्रती खपल्या. फ्रॉइड हे पचू शकला. पण या पुस्तकाकडे व्हिएन्नामधल्या वैद्यकीय व्यवसायातल्या मंडळींनी संपूर्ण दुर्लक्ष करावं याचं मात्र त्याला आश्चर्यही आणि वाईटही वाटलं. बर्लिनच्या विद्यापीठात फ्रॉइडनं स्वप्नांवर एक भाषण दिलं तेव्हा त्याला फक्त 3 लोक हजर होते. एकदा तर कहरच झाला. 1901 साली त्याचं फिलॉसॉफिकल सोसायटी समोर एक भाषण होतं. ते सुरू करण्यापूर्वी त्याच्या हातात कोणीतरी एक चिठ्ठी दिली. त्याच्या भाषणात आक्षेपार्ह म्हणजेच लैंगिक भाग सुरू होण्यापूर्वी त्यानं थोडा वेळ थांबावं म्हणजेच सभागृहातल्या स्त्रियांना बाहेर जाता येईल असं त्या चिठ्ठीत म्हटलं होतं. फ्रॉइड हा एक लिंगपिसाट वेडा आहे असं समजून त्याच्या बायकोची बरेच जण क्यू करायला आले. पूर्वी तो एक चांगला डॉक्टर आणि संशोधक होता पण आता पूर्णपणे वाया गेला आहे असं आता काही जण त्याच्याविषयी बोलायला लागले. असं असताना 1902 साली मात्र डॉक्टर विल्यम स्टेकल या फ्रॉइडच्या विचारांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली. स्टेकलचं नपुंसकत्व फ्रॉइडनं उपचार करून घालवलं होतं. त्यामुळे स्टेकलवर फ्रॉइडचा खूपच प्रभाव होता. स्टेकल हा एक हुशार आणि विद्वान डॉक्टर म्हणून त्या काळी प्रसिद्ध होता. स्टेकलच्या पाठिंब्यामुळे बरेच जण सावरले आणि फ्रॉइडकडे जरा गांभीर्याने बघायला लागले. स्टेकल फ्रॉइडला भेटला.
त्यानं स्वतःचं मनोविश्लेषण फ्रॉइड कडून करून घेतलं आणि एकाच वर्षात स्वतःच मनोविश्लेषणाची प्रॅक्टिसही सुरू केली. हेच दोघे पुढे सायकोलॉजिकल वेन्सडे सोसायटीची स्थापना करणार होते. या सगळ्यांमुळे कालांतरानं फ्रॉइडच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे हे लोकांच्या लक्षात आलं आणि त्याच्या थेरीज स्वीकारल्या गेल्या. एवढंच नाही तर काही वर्षानंतर फ्रॉइडची अनकॉन्सियसची कल्पना विसाव्या शतकातल्या सगळ्यात महत्त्वाची कल्पना मानली गेली आणि हळूहळू लोकांना त्यातली खोली आणि त्यातले विचार कळायला लागले. काही काळानंतर फ्रॉइडचं हेच पुस्तक सर्वाधिक विक्री करत गाजलं.